आदिनाथ बाबतचा प्रश्न आहे. आता आदिनाथची पार्श्वभूमी, त्याच्यामध्ये झालेली परिस्थिती ही सगळ्या तालुक्यांना ज्ञात आहे, त्या खोलात मी जात नाही. मात्र आत्ता आदिनाथचा बॉयलर पेटवला आहे, कारखाना आता लवकरच सुरू होईल असं सांगितलं जात आहे, पण नेमकं तुम्हाला काय वाटतं? नाही, मला मी कारखान्यामध्ये बऱ्यापैकी आज माहिती घेत असताना अजून बॉयलरचं काम, एक बॉयलरचं काम झालेलंच नाही आहे. एका बॉयलरचं बॉयलर प्रतिपादन त्यांनी 17 तारखेला केलेलं मला पेपरमध्ये कळालं. आणि ज्या पद्धतीने कामाची 17 इंची आत्ता केलेला गेल्या 4-5 दिवसापूर्वी, तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 7-8 दिवसामध्ये आम्ही कारखाना चालू, परंतु एका बॉयलरवरती जी काही लागणारी स्टीम आहे, जे तिथे टर्बाईन आहे, 1.5 मेगावॅटचे 2 टर्बाईन, त्या टर्बाईनला पुरेशी स्टीम एक बॉयलर देऊ शकत नाही. कारण कारखाना चालू करत असताना त्याला टर्बाईनवरती, ज्यावेळी फायबरायझरवरती एक टर्बाईन आहे, त्या टर्बाईनला स्टीम द्यावं लागते, कारण ते स्टीम टर्बाईन आहे, त्याला मोटर नाही आहे. शिवाय 1.5 मेगावॅटचे 2 टर्बाईन आहेत त्रिवेणीचे, आणि हे एकंदरीत बघितल्यानंतर ती जी काही स्टीम कन्झम्पशन आहे, ते स्टीम कन्झम्पशन एका बॉयलरवरती पुरेसं नाही आहे. दोन्ही बॉयलर चालू करावे लागतील, तर हा पूर्ण एफिशियन्सीने कारखाना चालेल. आणि आज परिस्थिती तशी नाही आहे, माझ्या माहितीप्रमाणे या महिनाअखेर तर कारखाना चालू होणार नाही आहे. हे लोकाला भूलथापा देत आहे, लोकाला खोटं बोलत आहे, आणि असं खोटं बोलून किंवा काय करून प्रत्यक्षात तर काय होणार आहे हे आम्हाला माहिती आहे. सत्य परिस्थिती अशी आहे की ह्यांना ऊस कुणी देणार नाही आहे, त्यांच्याकडे ऊसाला यंत्रणा नाही आहे. ऊसाला जी यंत्रणा लागते, आज आम्ही 40-45 कोटी रुपये वाटूनसुद्धा आम्हाला पुरेशी यंत्रणा मिळालेली नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये आदिनाथवर ह्यांच्यावरती विश्वासच नाही लोकांचा. कारण नारायण पाटलासारख्या आज जो कारखान्याचा जो ते बघतायत, कारखान्याचं पूर्ण अर्थकारण जे काय आता चाललंय ते बघतायत, त्यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचं कामकाज चाललंय, आणि स्वतःचा संपूर्ण ऊस त्या अंबालिका कारखान्याला, पवारांच्या कारखान्याला घालतायत. आणि अशा परिस्थितीत स्वतःचाच विश्वास नसलेली ही लोक हे लोकांना काय विश्वास देणार आहे? स्वतःचा कारखान्याला ऊस त्यांनी ठेवायला पाहिजे होता, स्वतः ऊस आधी तिथे आणायला पाहिजे होता, नंतर त्यांनी लोकांना कारखान्याचा सोन्याचा धूर काढतो आणि काय काय काढतो अशी बऱ्याच काही वर्गणा करतायत. ह्या सगळ्या चुकीच्या वर्गणा आहेत, आणि लोकांचा ह्यांच्यावर काळी मात्र विश्वास नाही. कारण हे विश्वास गमवलेली लोक आहेत, त्याला कारण असं की स्वतःचा ऊस अगोदर हे गाळप करून मोकळे झाले, आधी दुसऱ्यांचा ऊस काय जाणार. आदिनाथच्या संदर्भात दुसरा एक माझा प्रश्न असा आहे की म्हणजे तालुक्यातील कट्टर एकमेकाची विरुद्ध बागल आणि पाटील आदिनाथच्या निमित्ताने एकत्र आले, मात्र त्यांचा पाहिजे तसा समन्वय अजूनही दिसत नाही, तुम्ही याकडे कसं पाहता? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, त्यांचा समन्वय नाही आहे. हे कुठंतरी बाबा कारखान्यापुरती चालू करण्यापुरती ही झालेली तडजोड आहे, आणि ह्या तडजोडीत मेरी बिचूप तेरी बिचूप अशा पद्धतीनं हे चाललेलं त्यांचा कारभार आहे. ह्या दोघांचा समन्वय नाही. मला तर असं बॉयलरच्या कार्यक्रमामध्ये दोघं एकमेकाकडे बघितलं ते की नाही, हस्तांदोलन नाही किंवा विचारपूस ही नाही. आणि अशा विचारांच्या लोकांकडनं तुम्ही आदिनाथ कारखाना चालू करून सोन्याचा धूर निघेल अशी जर तुम्ही काही चित्र रंगवत असाल तर हे अतिशय चुकीचे आहे. लोकांना खोटी आश्वासन आहे, आणि ते जे काय सत्य होणार नाही हे असत्य गोष्टी हे लोकांना खोटं बोलून सांगतायत.